हा शेवटचा भाग करायचा असल्यानं दहा मिनटापेक्षा किंवा बारा मिनटापेक्षा थोडासा लांबेल सो so, थांगचा शेवटचा भाग दिमित्रीनं घालून दिलेला नियम पाळून रोज दोन किलोमीटर पळते गेल्या कितीतरी दिवसात न पाहिलेला आणि आता पुन्हा कधी भेटेल याची शाश्वती नसलेला दिमित्री ते दोन किलोमीटर माझ्याबरोबर असतो एरवी साध्या दिवसभर कसल्या ना कसल्या विचारात उद्योगात तो नेहमीच डोकावतो असं नाही एखाद्या दिवशी तर सबंध दिवसभर मला त्याची आठवण येत नाही पण तेवढा सकाळचा अर्धा तास तो माझ्याबरोबर असतो माझा अस हात धरून मला खेचत नाहीत मी आता नुसतं चालायचं चा सोडून धावायला लागले हे पाहून इतर चार जॉगर्सनी प्रोत्साहनार्थ चार शब्द अर्थात ते त्यांच्या भाषेत होते पण प्रोत्साहनार्थ असं स्वरावरून वाटलं म्हटलं आणि मीही हसून त्यांना थँक्यू म्हटलं ते अर्थातच माझ्यापेक्षा पुष्कळ जोरात पळतात दिमित्रीच्या खऱ्या वेगानं पळता पळता मी दिमित्रीशी काय काय बोलते एकदा मी त्याला म्हटलं दूरवर कुठेतरी अस्पष्ट धुसर दिसणाऱ्या माझ्याकडे मी आता धावते आहे आणि इतक्या वर्षांचे किंवा पिढ्यांचे किंवा जन्मांचेही म्हण संस्कार तोडताना बांध फोडताना मी तर वेडीवाकडी होऊन जातेच आहे पण माझ्याशी नाते सांगणाऱ्या इतरांचं काय फार लांब न जाता विचारते नंदनचं काय मला लावून दिलेल्या वेगानं पळताना श्वासाची त्याला जराही यातायात पडत नव्हती सहज बोलल्यासारखा म्हणाला प्रत्येक कृती विचार आचार काट्यात घालून तोलत बसलीस तर त्या तोलण्यापलीकडं काहीच व्हायचं नाही तुझ्याकडून त्या साऱ्या शतका संवत्सरांच्या रूढी किती फोल आणि बंधनकारक आहेत हे समजूनही त्यांच्या तुरुंगात आनंदायचं आनंदानं राहायचं बळ जर तुझ्यात असेल तर राहा पण एक लक्षात ठेव जितका काळ त्या तुरुंगात काढशील तितक्या त्याच्या भिंती अधिकाधिक उत्तुंग आणि अभेद्य होत जातील तितकी तुझ्या हातापाया मेंदूतली धडपडायची शक्ती क्षीण होत जाईल मनात आलं तर तुझा विचार एक क्षणभरही न करता चालू लागायचं स्वातंत्र्य आज या रूढींनी नंदनला आपसुप बहाल केलं आहे तुला ते त्या धडपडीतूनच मिळवायचं आहे तो जर सहृदय असेल तर तुला सोडताना त्याला वाईट वाटेल नसेल तर मागे पुढे न बघता तो चालू लागेल कदाचित त्याच्या आयुष्यात असं कधीच काही घडणार नाही की ज्यामुळं तुला सोडावं आहे ती घडी जीवनक्रम बदलावा असं त्याला वाटेल पण म्हणून तू आपला विचार आपली धडपड आपला शोध आपलं ध्येय बाजूला ठेवावस की नाही हे तुला ठरवायचं आणि मग एका एकी वेग वाढवून पूर्वी जायचा तसा झपाट्यानं पुढे जाऊन तो नाहीसा झाला त्याचं बोलणं ऐकता ऐकता माझा वेग चांगला कमी झाला होता मागून येणाऱ्या एका जॉगरनं मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हटलं भराभर बराबर आणि किती भराबर हे दाखवायसाठी तो शंभरेत पावले माझ्याबरोबर पळाला सुद्धा आणि मग मला मागं टाकून हसत हसत हात हलवून पुढे गेला मी ठरवलं यांच्या भाषेत रोजचे चार शब्द तरी शिकायचेच आज म्हणजे उद्या त्याला गुड मॉर्निंग कसं काय आणि आभार इत्यादी तरी काहीतरी म्हणता येईल दिमित्रीनं जाताना आलेकोला काही ताकद दिली होती तो की तो आपण होऊनच माझ्या देखत त्याच्याबद्दल बोलायचं टाळत होता कोणास ठाऊक पण कुणी काही विचारलंच तर बरं आहे की तरतरेच्या थेरपीत सुरू आहेत म्हणायचा आणि सोडून द्यायचा एक दिवस सहज सांगितल्यासारखं म्हणाला अंगेली की तिच्या भावांकडे परत गेली आहे आणि त्यानंतर दीड एक महिन्यानं कुठल्या तरी पार्टीत दिमित्री कोर्फूवरच्या त्याच्या घरी राहायला गेलाय दिमित्रीनं स्वतःचं वर्णन केलेल्या आयोनियन समुद्राच्या निळ्या जांभळ्या पानावर अलगद तरंगणारा तो माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा भोवळ आल्यासारखी शेजारच्या अलेकोला टेकले त्याच्यापर्यंत पोचायला केवढी वाट चालायची होती मला मी तर अजून सुरुवातसुद्धा धड केली नव्हती मला सावराला जरा वाव देत आलेको काहीतरी म्हणाला मग माझ्याकडं पाहून खाली बैस बरं तू आधी आणि हा ज्यूस बीस सोडून आता तू ब्रँडी पी मी नको नको म्हणते तोवर तो, तो ब्रँडी आणायला गेलासुद्धा दुरून मला पाहून चटकत लोकातून वाट काढत जवळ येऊन इयन म्हणाला बराय नदी मित्री आलेकोच्या पाठीकडे बघत मी म्हटलं हो मग काय सांगणार होते त्याला दिमित्रीनं माझ्यात आणि स्वतः केवढ्या प्रचंड अडचणींचे पर्वत उभे करून ठेवले होते हे इयनला कुठून कळणार होतं प्रथम मला माझ्यापर्यंतची वाट चालायची होती आणि मग तिथं पोचल्यावर पुढची सापडली तेवढी एकच दिसली तेवढी एकच धराविषयी वाटली तर पुष्कळ प्रयासानं दूरवरच्या जांभळ्या समुद्रावर माशासारख्या तरंगणाऱ्या दिमित्रीशी पोचायचं होतं काय म्हणाला होता दिमित्री त्या भेटीतला अवर्णनीय आनंद त्याला नसानसात कळत होता गम्मत म्हणून क्षणभर मोह पडला म्हणून मी समोर दिसले म्हणून मला मिठीत घेणाऱ्या इयनला तो कधी कळला का दिमित्रीनं कधीही मला मिठीत घेण्याची मुभा स्वतःला दिली नव्हती आता उठून त्याच्याकडे गेले असते तर नक्कीच त्यानं मला परत पाठवून दिलं असतं आधी आपल्याला आयुष्यात काय हवं आहे तेच कुणाला समजत नाही मग ज्यांना समजतं ते कधी त्याचा पुरेसा पाठपुरावा करत नाहीत किंवा याला त्याला भुलून प्रयत्नांना कंटाळून निश्चयाची एकाग्रता ढाळू देऊन भलत्या वाटेनं कुठल्या तरी भुलभुलै्यात अडकून पडतात ते समजण्याइतका विचार प्रवास ज्यांनी केलाय त्यांनी ते कधीच कुठल्याच कारणानं नजरेआड होऊ द्यायचं नसतं हे दिमित्री शिकला होता आणि ते मीही शिकेन असा त्याला विश्वास होता तो समजण्याच्या आधी त्याच्या स्वतःच्या प्रेमाच्या सहवासाच्या मोहातही तो गुंतू देणार नव्हता मला इतका कठोर निग्रह त्यानं दाखवल्यावर मुकाट माझी वाट चालण्याखेरीज मला काय मार्ग उरला होता आणि ती वाट चालताना होणारे हे खूस पिळवटून टाकणारे त्याच्या विरहाचे दुःख सहन करण्याखेरीच आलेको परस येईस तो मी उठून उभी राहिले तरी माझी आतून दुर्दशाच आहे हे त्या दोघांनीही ताडलं माझ्या पुढं त्याने केलेला ग्लास मी आवंडा गिळून तोंडाला लावला त्या भाजणाऱ्या घोटानं माझा संपूर्ण थरकाप झाला आणि मी पुन्हा मटकन खाली बसले बोलायला श्वास सापडल्यावर म्हणाले यन प्लीज नंदनला सांग की मी घरी गेले आणि त्यांनी बरोबर येऊ नये म्हणून असभ्य वाटेल इतक्या झपाट्यानं थँक्यू अलेको असं म्हणून बाहेर पडले थेट घरी गेले नाही कॉलनीतल्याच रस्त्यातून गोल गोल फिरत राहिले माझे काहीही मानायला तयार नसणाऱ्या दिमित्रीच्या नावानं आक्रोश करणाऱ्या मनाला समजावत राहिले रात्र चढत गेली तशी थंडी वाढत गेली शेवटी मुलांच्या क्रीडांगणातल्या एका झोपाळ्यावर स्वतःला हाताची मिठी घालून रडायला लागले तेव्हा कुठे दिमित्रीला माझी दया आली म्हणाला तू माझी लाडकी कालिंदी आहेस ना मग ये तर इतकं झेपत नाहीचं झालं तरी कशाला एकटी सोसत धापा टाकतीयस काही घाबरू नको ये माझ्याकडे आपण तू पण काय दोघे आहोत आणि मग मी शांत होत म्हटलं झेपेन असं झालं तर येईनच दे मित्री पण असं बघता बघता सोडून नाही देणार तशी असते तर तुझी लाडकी कालिंदी झालेच नसते मग माझ्या अंगा अंगावर त्याचा स्पर्श फुलला आणि झोपाळ्यावरून उठून मी घरी गेले दार उघडले तेव्हा आत येऊन बसलेला चिडलेला नंदन भस्कन उभा राहून खसकन माझं मनगट पकडून म्हणाला बरं वाटत नाही म्हणून घरी जाते असानी असा निरोप पाठवलास आणि कुठे गेलीस इथं मी चिंता करीन असंही वाटलं नाही होतीस कुठं मुलांच्या पार्कमध्ये झोपाळ्यावर सॉरी सॉरी काय सॉरी विचित्रच वागायला लागलेच अलीकडे कुणाची काही तमा नसल्यासारखी त्याचं पुढं काही न ऐकता म्हटलं नंदन मी घरी जाते आता मी खरं तर काय म्हणते हे स्वरावरूनच सटकन कळलं त्याला पण त्याचे आश्चर्य वाटण्याऐवजी रागच आला म्हणाला आणि काय आहेस घरी जाऊन एवढा बाणेदारपणा दाखवून मला जरा गंमत वाटली पण तरी सरळ म्हटलं तसं विशेष काही नाही एखादी नोकरी करीन नव्या मैत्री ओळखी करीन चार सिनेमे बघेन विचार करीन एखादी भाषा शिकेन ग्रीक शिकेन असं म्हणणार होते पण म्हटलं विनाकारण का दुखवा कुणाला तो आणखी चिटला ओरडला मुंबईचा गाळा माझा आहे तिथं नाही राहू देणार मी तुला काय वाटलं काय तुला जा तू तु तुझ्या तळेगावच्या झोपडीत राहिला मग बघू तिथं तुला कोण नोकऱ्या देतं आणि काय भाषा शिकवतं ते मी हसायला लागले त्या चमकून तो मागे आला माझं खरंच डोकं फिरलं असं त्याला वाटलं म्हणाला इथं नीट आत येऊन खाली बैस म्हणजे बघते काही सांगता येत आहे का ते मी जाऊन बसल्यावर लाजानं आला माझी चिंता वाटत असताना त्यानं लावलेला टीव्ही बंद करून म्हणाला नंदन आज कडू गोड कशी का होईना बारा तेरा वर्ष आपण बायक नवरा बायकोंच्या नात्यात काढली आहेत तुझ्यामुळं मला मंदा लाभली या एका कारणीस कारणासाठीही मी जन्मभर तुझे उपकार मानायला तयार आहे इतर काही सोडंच म्हणून मला तुझ्याशी भांडायचं नाही पण कृतज्ञता किंवा कर्तव्य बुद्धी अशा भावनांपोटी आता तुझ्यापाशी राहणं मला जमणार नाही ताडकन उठून त्यानं कसलाही विचार न करता खाडकन माझ्या थोबाडीत मारली दुसऱ्या गालावर दुसरी बसणार होती पण चपळाईनं खाली चुकवलेल्या डोक्यामुळं ती वाचली चटकन उठून त्याचा हात धरत म्हटलं तू माझ्यापेक्षा कितीतरी ताकदवान आहेस तेव्हा मला कितीही मारू शकशील पण त्यामुळं कशात काहीच फरक पडणार नाही थोबाडीत बसलेल्या फटक्याचं मला काहीही वाटलं नाही याचाच त्याच्यावर इतर कशापेक्षा अधिक परिणाम झाला भीती दुःख तर राहोच पण मला चीडही आली नाही पाय पडला म्हणून आपल्यावर नांगी मारणा मारणाऱ्या विंचवाची चीड करण्यात काय अर्थ असतो दोन्ही हाताच्या मुठी वळून तो डोळे लाल करून बघत म्हणाला आणि गप्प बसला पुन्हा खाली बसून मी म्हंटल इतर काही नाही तर तुझ्या मुलीला जन्म देऊन मी तिची पाच वर्ष का होईना सेवा केली म्हणून तू मला तुझ्या घरी राहू देशील अशी आशा आहे शक्य होईल तितकी तुझी सेवा केली म्हणून मला नोकरी मिळेपर्यंत तरी पैशाची मदत करशील अशीही आशा आहे आणखी वर्ष सहा महिन्यात मला चांगलीशी नोकरी आणि माझ्यापुरती जागा मिळेल मग मी तुझ्या आयुष्यातून होते का नव्हते असे निघून जाईन आणि नाही मी तुला घरी जाऊ दिलं तर मला पुन्हा असायला यायला लागलं तेव्हा उमजलं की गाल सुजायला लागला आहे मी म्हटलं घरी जाण्यापुरते पैसे मला कोणीही देईल अलेको इयन विलियम बिरेंद्र कल्पना देखील पण त्यांच्याकडे मी ते मागण्यानं तुझी जी नाचक्की होईल ती मला टाळायची आहे त्याचा परत संताप उफाळून आला पण काय करावं ते सुचे ना? मी गप्प बसून बघत होते त्यानं संताप काबूत आणला आणि उठून जाऊन ग्लासात विस्की ओतून घेऊन परत आला तेव्हा मी परत सॉरी म्हणाले माझ्याकडे बघत म्हणाला मला सगळ्यांनी सांगितलं तू गरीब स्वभावाची नवऱ्या करून काहीही अपेक्षा न ठेवणारी घर कामात चोख चटपटीत आहेस म्हणून मी लग्न केलं तुझ्याशी हेरीज एक काळा रंग सोडता दिसायला तशी तू वाईट नाहीस कुणाशी तरी लग्न करायचं म्हटलं मी तुझ्याशी केलं आता मी मनापासून हसायला लागले गाल दुखत होता तरी आवरेना म्हणून तो परत चिडला म्हणाला इतकी वर्ष घरी ठेवली तशीच ठेवायला हवी होती मी तुला इथं आणलं तेच चुकलं पण म्हटलं दीड दोन वर्ष काढायचे तिथे जड जाईल एकट्याला आणि खेळी जाता तुझ्या मुलीचीही सबब नाही मला एकदम त्याची कीव करावीशी वाटली स्वतःच्या मुलीला सबब म्हणणाऱ्या तिला तुझी मुलगी म्हणणाऱ्या बापाच्या पोटात कुणाबद्दल कितपत माया असणार आणि त्या मुलीवर जरी माझे जीवापड प्रेम नसते तरी मी तिचे सर्व केलेच नसते का त्याऐवजी मी तिचे काय काय करावे अशी अपेक्षा होती नंदनची पण माझ्या मनात आत्ता उगवलेल्या या कणवेचा सुगावा लागला तर त्याला आणखीनच चीड अपमान वाटेल हे जाणून मी ती जराही उमटू न देता गप्प बसले तोच एक घोट भिस्की स्व पिऊन स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाला कुणाला ठाऊक होतं असलं काहीतरी तुझ्या डोक्यात येईल म्हणून इथं आल्यावर या सगळ्यांनी उगाच चढवून ठेवली आहे तुला बायकांशी कसं वागावं वा? हे समजतच नाही या युरोपियन आणि अमेरिकन लोकांना मी हसणं आवरीत म्हटले अगदी खरंच नंदन तू दाखवून द्यायचा प्रयत्न करूनही नाहीच समजलं रे ते त्यांना तसल्या लाडावलेल्या बायकांना कंटाळून तर मी तुझ्याशी लग्न आणि तो एकदम थांबला जरा हताशपणे म्हणाला कालिंदी विचार कर आज वयाच्या पन्नाशीत मी काय करणारे वयाच्या पन्नाशी निग्रहानं स्वतःला साऱ्या फापट पसाऱ्यापासून तोडून टाकणारा दिमित्री आठवून मी म्हंटल खरंय नंदन पण चूक झाली हे समजल्यावर ते दुरुस्त करायचा प्रयत्न केलाच पाहिजे मी तुझ्यापाशी राहिले तरी आता तुला माझा काही उपयोग नाही त्यापेक्षा मला जाऊ दिलंस तर तुझी इतर काही सोय होऊ शकेल चांगला देखणा करता धडधाकट श्रीमंत माणूस आहेस तू आणि बोलता बोलता दिमित्रीच्या भीषण जखमांचं चित्र डोळ्यांसमोर येऊन मी गप्प बसले नंदन असा सगळीकडून हारपत करणारा नव्हता म्हणाला सहा महिने फक्त सहा महिने गाळ्यात राहू देईन आणि दरमहा हजार रुपये पाठवेन तो मिळवत असलेल्या पैशांपुढे हजार रुपये कप पदार्थ होते तरी मला डोंगरा एवढे म्हणून खरोखरीच्या कृतज्ञतेने त्याचे आभार मानले मला वाटतं त्या रात्री बारा वर्षात प्रथमच मी खऱ्या खुऱ्या मायेनं कणवेनं नंदनला जवळ घेतलं अगदी झोपता झोपता त्राण नसलेली चिडचिड करत म्हणाला मला माहिती आहे तू दिमित्रीच्या मागे जाणार असते या नोकरी बिकरीच्या उगाच गप्पा आणि नुकत्याच उगवलेल्या चंद्राचा प्रकाश पूर्वेकडच्या खिडकीतून पश्चिमेच्या खिडकीकडे हळूहळू प्रवास करताना उघड्या डोळ्यांनी बघत मी मनात म्हटलं जी गोष्ट मला स्वतःलाही माहीत नाही ती वदवून दाखवणाऱ्या तुझ्या तोंडात बत्तीस दात असोत